पुण्याच्या पुढील बातमीकडे. मिरजेतील महात्मा गांधी चौकाच्या सुशोभीकरण कामास लवकरच सुरुवात होणार आहे. चौक सुशोभीकरण बरोबर सिग्नल व्यवस्थाही नव्याने बसवण्यात येणार आहे. मिरजेतील महात्मा गांधी चौकात महापालिका आणि वाहतूक शाखेच्या वतीने सिग्नल व्यवस्था आणि चौक सुशोभीकरण लवकरच होणार आहे. वाहतूक शाखेच्या वतीने या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर वाहतूक व्यवस्थेबाबत दररोज डेमो घेण्यात येत आहे. शहरातील प्रमुख चौक असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी हा प्रमुख चौक आहे. याबाबत महापालिकेच्या वतीने सामाजिक संस्थांना चौक सुशोभीकरण करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. त्याप्रमाणे शहरातील अनेक प्रमुख चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. गांधी चौकात मिरजेची ओळख असलेला तंतुवाद्य निर्मिती दर्शवणारे आयलँड उभे करण्यात येणार आहे. याबाबत वाहतूक शाखा आणि महापालिकेच्या वतीने सिग्नल बसवून वाहतुकीला शिस्त लावण्यात येणार आहे. या चौकाच्या सुशोभीकरणामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. मिरज शहरातील सर्वाधिक वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या सर्वात मोठ्या अशा गांधी चौकामध्ये अनेक बदल करण्याची आवश्यकता झालेली होती. त्या अनुषंगाने महत्त्वाचे असे सिग्नल व्यवस्था आणि चौकामध्ये आयलँडची अपेक्षा असल्यामुळे त्या पद्धतीचा पत्रव्यवहार माननीय SP साहेबांच्या सूचनेप्रमाणे आम्ही महानगरपालिका यांना केलेला होता. महानगरपालिका आणि स्वतः माननीय आयुक्त साहेब यांनी त्यास अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन स्वतः आयुक्त साहेबांनी गांधी चौकामध्ये भेट दिलेली होती. त्या अनुषंगाने सिग्नल्स व आयलँड याची प्रायोगिक तत्वावर पाहणी करण्यात आलेली आहे आणि सदरच्या बाबत पोलीस विभाग आणि महापालिका प्रशासन यांनी दोघांनी मिळून सदर चौक स्वच्छता, सुशोभीकरण आणि वाहतूक नियोजनासाठी आवश्यक असे सर्व बदल करण्यास सुरुवात केलेली आहे. त्या अनुषंगाने प्रथम तेथे प्रायोगिक तत्वावर बॅरिकेड्स लावून आयलँड कसा आणि कुठे करता येईल याबाबतचा प्रयोग करण्यात येणार आहे. तरी माझी मिरज शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की अतिशय महत्त्वाच्या आणि वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या अशा ह्या गांधी चौकामध्ये आपण वाहतूक करताना किंवा वाहने आपली नेताना सर्व वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं आणि जे बदल होणार आहेत त्यांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा ही पोलीस विभागावरून मी अपेक्षा करते.